अवैध धंद्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जोरदार कारवाई केली आहे अवैध दारू आणि मटका अकरा जणांवर कारवाई करून तेरा हजार सातशे सतरा मुद्द रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम अपर पोलिस अधीक्षक मनीषा दुबोले यांनी सांगली जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या त्याप्रमाणे पोलिस निरीक्षक सज्जराव गायकवाड यांनी खास पथके तयार केली होती त्याप्रमाणे आज सांगली जिल्ह्यातील मिरज शहर ग्राम मिरज ग्रामीण जत सांगली ग्रामीण आष्टा कुर्रप मिल भिलवडी एम आय डी सी कुपवाड या पोलीस ठाणे हदीत अवैध धंदे करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे सदर पोलीस ठाणे हदीत अवैध मटका जुगार खेळ खेळवणारे आणि दारू विक्री करणाऱ्या इसमावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे त्यामध्ये मिरज शहर पोलीस ठाणे हदीत अवैध मटका जुगार घेणारा इरफान हमीद पठाण वर्ष अठ्ठावीस राहणार लक्ष्मी मार्केट सारवाण गल्ली मिरज याच्याकडून सातशे दोन रुपये किमतीचे जुगार साहित्य आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे तसेच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्या हद्दीत अवैध देशी दारू विक्री करणारा प्रशांत पांडुरंग पाटोळे वर्ष चाळीस राहणार मंगसुडी रोड लिंगणूर तालुका मिरज याच्याकडून एक हजार तीस रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली आहे तसेच जत पोलीस ठाणे हद्दीत अवैध देशी दारू विक्री करणारा अमित शंकर मलवे राहणार कुडनूर तालुका जत जिल्हा सांगली याच्याकडून एक हजार दोनशे रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली आहे आणि गंगूबाई सिद्धू चजवाण राहणारा कोळेकर वस्तीजवळ रामपूर तालुका जत जिल्हा सांगली याच्याकडून एक हजार दोनशे ऐंशी रुपयांचा माल जप्त करण्यात आला तसेच सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हदीत गावठी हातभट्टीची दारू विक्री करणारा चंदर मलमे व वचे चाळीस राहणार निलजी बामणी तालुका मिरज जिल्हा सांगली याच्याकडून एक हजार तीनशे दहा रुपये किमतीची गावठी हातभट्टी दारू जप्त करण्यात आली आहे तसेच अतुल संभाजी मलमे वर्ष चौतीस राहणार निलजी बामणी तालुका मिरज याच्याकडून दोन हजार सहाशे दहा रुपये किमतीची गावठी हातभट्टी दारू जप्त करण्यात आली आहे त्याचबरोबर आष्टा पोलीस ठाण्या हद्दीत अवैध दारू विक्री करणारा संदीप मारुती चव्हाण वर्ष एकोणचाळीस राहणार गंजीखाणा पोखरणी तालुका बाळवा याच्याकडून एक हजार नऊशे वीस रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे याचबरोबर कुर्ड पोलीस ठाण्या ही अवैध दारू विक्री करणारा सचिन जयवंत पाटील वर्ष त्रेचाळीस राहणारा पाटील गल्ली इटकरे तालुका वाळवा सांगली यांच्याकडून एक हजार सहाशे रुपयांचा माल जप्त करण्यात आलाय तसेच भिलवडी पोलीस ठाण्या हद्दीत अवैध दारू विक्री करणारा अतुल रामचंद्र वारे वर्ष एकतीस राहणारा विठ्ठलनगर अंकलखोप तालुका पलूस यांच्याकडून एक हजार पन्नास रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे अवैध जुगार खेळ खेळणारा संजय सुक, सुखदेव भंडारे व्यवश्ये एक्केचाळीस राहणार रामानंदनगर किर्लोस्करवाडी तालुका पलूस याच्याकडून जुगार साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण सहाशे पाच रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याचबरोबर एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाणे हद्दीत अवैध मटका जुगार खेळ घेणारा बाळू दादू मोरे व्यवश्ये अडतीस राहणारा तानंग तालुका मिरस याच्याकडून जुगार साहित्य आणि रोख रक्कम असा चारशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर कारवाईमध्ये एकूण अवैध दारू विक्री करणारे आठ इसमावर कारवाई करून त्यांच्याकडून बारा हजार रुपयांचा माल आणि अवैध वटका खेळ खेळणारे खेल तीन इसमावर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून एक हजार सातशे सतरा रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सर्जीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार पोलीस उपनिरीक्षक दिलीप ढेरे विशाल येळेकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अच्युत सूर्यवंशी पोलीस हेडकॉन्स्टेबल अवताडे रुपनर कदम खोत बर्डे जाधव पोलीस नाईक ओमासे पाटील धोत्रे खोत महाजन मुल्ला मुळी कनप आणि सदामते यांनी पार पाडली आहे